राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय घडतंय त्या संदर्भातली ही बातमी आहे। महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद म्हणजे बीपी आणि शुगरला सस्नेह निमंत्रण असं जणू समीकरणच झालंय। आणि विद्यमान जलसंपदा मंत्री तसंच माजी गृहमंत्री जयंत पाटलांनी हा समाज अधिकच दृढ केलाय। पाहूयात हा रिपोर्ट। गृह खातं म्हणजे बीपी शुगरला निमंत्रण, याच कारणानं गृह खातं नाकारलं। जयंत पाटलांना काय म्हणाले होते आबा? गृह खातं म्हणजे प्रचंड ताण तणावाचं काम, इतकं की 2009 साली गृहमंत्री झाल्यावर जयंत पाटलांना बीपीचा त्रास सुरू झाला। आणि असं होणार हे आपल्याला आर आर पाटलांनी आधीच सांगितलं होतं अशी आठवण जयंत पाटलांनी शेअर केली। आबाने म्हटले ते कसं असतं खातं? आबा मला म्हटले की तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? म्हटलं अजिबात नाही। डायबिटीस आहे का? अजिबात नाही। घ्या म्हटले, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला होतील। म्हणून मी आता ब्लड प्रेशर झालं त्या काळात, कळलं का? माझा प्रायव्हेट सेक्रेटरी लाखे होता, अतिशय चांगला माणूस होता, त्यांनाही झालं, त्यांना तर बहुतेक दोन्ही झालं। ब्लड प्रेशर तर सुरू झालं, पण शुगरचा त्रास नकोय अशी माझी भूमिका आहे। मंत्र्यांवर एवढा ताण असेल तर पोलीस किती तणावाखाली जगत असतील याचाही विचार केला पाहिजे, हे सांगण्यास सुद्धा जयंत राव विसरले नाहीत। इतका स्ट्रेसफुल काम असतं, त्यामुळे मी माझं तेव्हापासून मत आहे की आता ब्लड प्रेशर झालेलं आहे, आता परत डायबिटीज मागे लागून घ्यायचा नाही, असं माझं भूमिका होती। जर मंत्र्यांना एवढा स्ट्रेस असू शकत असेल तर पोलीस किती स्ट्रेस खाली जगत असतील याचाही विचार आपण केला पाहिजे। राज्यातील कायदा सुव्यवस्था ही गृह खात्याची जबाबदारी असते। महिला अत्याचार, खून, दरोड्यांच्या घटना दुर्दैवानं वाढतच चालल्या आहेत। पोलिसांची संख्याही पुरेशी नाही, त्यात भर म्हणजे बदल्या, अन्य प्रशासकीय कामं, माध्यमांशी संवाद, सणवारांसाठी करावी लागणारी तयारी आणि गुप्त माहिती घेणं, त्यावर निर्णय घेणं, केंद्र सरकारला वेळोवेळी द्यावे लागणारे अहवाल, अशा अनेक जबाबदाऱ्या गृहमंत्र्यांवर असतात। पण आव्हानं आणि ताणाखालीच खऱ्या नेतृत्वाला झळाळी येते, हेही तितकंच खरं। विजय पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।